आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना विरोधात कात्रज चौकात सकाळी निषेध मोर्चा। कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना विरोधात कात्रज चौकात निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी भारतीय विद्यापीठ परिसराचे सुप्रसिद्ध समाजसेवक नाना निवंगुने, शेतकरी कामगार पक्षाचे आल्हाड साहेब पुरद्दार, टेक्निकल शिक्षण संस्थेचे कुंजीर सर, कात्रज परिसराचे सामाजिक कार्यकर्ते सलीम गुलजार शेख, फिरोज जान मोहम्मद शेख, राष्ट्रवादी नेते सुभानभाई कुरेशी, भारतनगरचे नसीम खान अलीमभाई, बाबा शेख सलीम जमादार, सत्तार शेख सोहराभाई, इशात चाचा मसीउल्ला भाई, गोकुळनगरचे फारूक मुल्ला, बाबाजी नगरचे मेहबूब मुल्ला आणि इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते। त्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि अशा समाजकंटकांवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे करण्याची हिंमत कोणी करू नये अशी मागणी केली। मोर्चा पूर्णपणे शांततेत संपला। भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे भापकर सर, मुपनार सर व इतर पोलीस कर्मचारी यांच्या देखरेखीखाली हा मोर्चा संपन्न झाला। सामाजिक कार्यकर्ते सलीम गुलजार शेख यांनी कात्रज परिसरातील मुस्लिम बांधवांना या मोर्चात उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले होते व सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी कात्रज मुस्लिम समाजातर्फे आपले मनोगत व्यक्त करून निषेध केला। कॅमेरामन मोहन हिवलेसह प्रतिनिधी पुणे, सागर गवळी।